आपल्या गावातील बातम्या सर्वात अगोदर पाहण्यासाठी आजच आय न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. तसेच प्ले स्टोअरला जाऊन आय न्यूज सटाणा मोबाईल ऍप डाऊनलोड करा. सटाणा ते ताहराबाद या दरम्यान असलेल्या साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या 2 वर्षांपासून अत्यंत संतगतीने सुरू आहे. सध्या पावसामुळे महामार्गावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले असून वाहन चालविणे अवघड झाले आहे. अर्धवट अवस्थेतील महामार्गाचे काम आणि ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने अपघातांमध्ये वाढ झाली असून अनेक निरपराधांचे प्राण जात आहेत. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. या महामार्गाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करावे अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे. महाराष्ट्राला गुजरात राज्याशी जोडणाऱ्या सटाणा ताहराबाद पिंपळनेर साक्री या विंचूर प्रकाशा राज्य महामार्गाचे साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होऊन तब्बल 3 वर्षे उलटली. मात्र महामार्गाचे काम अत्यंत संतगतीने सुरू आहे. या महामार्गावरून दररोज मोठी अवजड वाहतूक सुरू असते. त्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे महामार्गावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले असून रस्त्यावर मोठे खड्डे झाले आहेत. पावसामुळे रस्ता धुतला गेल्याने खड्ड्यात रस्ता असा काहीसा अनुभव या रस्त्यावरून वाहन चालवणाऱ्या चालकांना येत आहे. दुचाकी चालकांना खड्ड्यातून मार्ग काढणे अवघड होत असून चिखलात दुचाकी पडून अपघात होत. वास्तविक प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ न देता महामार्गाचे काम टप्प्याटप्प्याने होणे अपेक्षित होते. परंतु या कामामध्ये संबंधित ठेकेदाराचे कोणतेही नियोजन दिसत नाही. दोन्ही बाजूने पूर्ण महामार्ग खोदून ठेवल्याने महामार्गाच्या जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून मोठी डबकी तयार झाली आहेत. परिणामी दिवस असो की रात्र वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे दररोज महामार्गावर अनेक अपघात होत आहेत. या राष्ट्रीय महामार्गावरून नाशिक देवळा आणि सटाणा शहरातील शेकडो प्रवाशांना दररोज ताहराबाद पिंपळनेर साक्री आणि पुढे गुजरात राज्यात ये जा करावी लागते. तसेच बागलाण तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना सुरत येथील बाजारपेठेत शेतमालाची ने आण करावी लागते. 25 ते 30 मिनिटाचे अंतर पार करण्यासाठी तब्बल 1.5 तासाचा वेळ खर्ची पडत असून महामार्गावर प्रवास करणे जीव घेणे झाले आहे. गेल्या 2 वर्षांपासून या महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम अतिशय कासव गतीने सुरू असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य प्रवासी व वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराचे याकडे दुर्लक्ष आहे. युद्ध पातळीवर महामार्गाचे काम पूर्ण करून होणारे अपघात टाळावेत अशी मागणी होत आहे.